बांगलादेश येथे होत असलेल्या हिंदू समाजातील नागरिकांवर त्यांच्या मंदिर व घरांवर हिंसाचार होत आहे, तसेच हिंदू समाजातील महिलांची अब्रू देखील काढली जात आहे। या पार्श्वभूमीवर धुळे बंदची हाक देण्यात आली आहे। यामुळेच धुळे जिल्हा पोलीस प्रशासन आता अलर्ट मोडवर आले आहे। उद्या होणाऱ्या धुळे बंदला नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा गालबोट लावू नये, जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। असा प्रकार कोणीही करू नये, तसेच बंद दरम्यान शांतता राखावी असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे। प्रतिनिधी अजय भरसट, शिरपूर। सकल हिंदू समाजातर्फे धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शहरामध्ये दोंडाच्यामध्ये पिंपळनेर निजामपूर आणि शिरपूर शहर या ठिकाणी रॅली काढण्यात येणार आहे आणि प्रशासनाला संबंधित रॅलीमधून निवेदन देण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने आपण धुळे जिल्ह्यामध्ये संपूर्ण बंदोबस्त लावलेला आहे। स्ट्रायकिंग फोर्सेस तयार करण्यात आलेले आहेत, RCB तयार करण्यात आलेलं आहे। आपल्या माध्यमातून सर्व जणांना मी एक नम्र आवाहन करू इच्छितो की कोणीही कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करू नये, इतर भावना धार्मिक भावना दुखावू नये आणि आपल्यावर गुन्हे दाखल करून देणे, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील शांतता अबाधित राहावी, याच्याकडे सर्वांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद।